नमस्कार, मी डॉक्टर उत्तम करमाळकर आपणासमोर सादर करीत आहे प्राचार्यांचे विचार विश्व। आजचा विषय आहे अभ्यासाचे मर्म। डोळे मिटून काही दिसत नाही, कळत नाही, जे उघडे असतील पण मन थाऱ्यावर नसेल तरी काही उमगत नाही। जे हवं ते आणि हवं तेवढंच पाहणं, उरलेलं नजरेआड करणं हा माणसाचा स्वभाव आहे आणि तेच खऱ्या निरीक्षणाचं रहस्य आहे। निरीक्षण हे सदैव सहहेतू विषय विशिष्ट असतं। जे जाणायचं तेवढंच पाहायचं, हे निरीक्षण मनानं, कानानं, डोळ्यांनी म्हणजे ज्ञानेंद्रियाने करायचं असतं। निरीक्षणात अचूकता यावी यासाठी दुर्बिणीपासून तराजूपर्यंत अनेक उपकरणांचा वापर केला जातो। आपल्या प्रयोगशाळेची सुसज्जता ही निरीक्षणाच्या सफलतेसाठी असते। अहो, सफल निरीक्षणासाठी ज्ञानेंद्रिय निकोप, मन निग्रही निराग्रही वृत्ती ज्ञानपिपासू हवी। जे कोणी उत्कट निरागस्तेने ज्ञानसंपादनाच्या हेतूनं घटनांना वेध घेत असतात तेच संशोधक होऊ शकतात। वाचन निरीक्षण करताना आपल्या हातातून नकळत काही प्रमाद घडतात, काही गोष्टी नजरेतून निसटतात तर काही पाहताना चूक होते। वाचन हे एक प्रकारचं निरीक्षणच असतं। वेळ, मन या दोहोंची एकत्रित गुंतवणूक घडल्याशिवाय वाचन घडू शकत नाही। पुस्तक पुढ्यात ठेवून मजकुरावरून नुसती नजर फिरवून अर्थबोध होत नाही। एकलव्याची एकाग्रता ही आदर्श अभ्यासकाची, संशोधकाची निशाणी मानली जाते। निरीक्षणासाठी परिस्थितीची अनुकूलता आवश्यक असते। पुरेसा प्रकाश आवश्यक, तेवढी शांतता, आजार स्तुती, अधीरता तणाव यापासून मुक्त अशी आपली अवस्था या सर्व निरीक्षणाच्या म्हणजे अभ्यासाच्या प्रारंभिक अटी आहेत। जे एकाग्रतेपूर्वक वाचन करतात त्यांच्या लक्षात येतं आणि लक्षात राहतं, पण आरंभी लक्ष द्यावंच लागतं। अभ्यासाला आरंभ करण्यापूर्वी शरीर मन यांचा समतोल साधावा लागतो। भरलं पोट सुस्ती अंत, रिकामं पोट मन कुरतडत राहतं। वेडीवाकडी बैठक कंटाळवाणी ठरते। वातावरणात उकाडा गारठा असला तरी वाचनात व्यत्यय येतोच। घाईगर्दीत वाचन केलं आणि त्या विषयाला न्याय मिळत नाही, नीट लक्षात येत नाही आणि धड लक्षात राहतही नाही। अभ्यासाचा नुसता देखावा घडतो पण प्रत्यक्षात तो अभ्यास नसतोच नसतो। काव्यासारख्या, मंत्रशास्त्रासारखे विषय अभ्यासताना वैखरीच्या वाटेनं जावं लागतं। शब्द मनात निनादल्याशिवाय अर्थाची वलय निर्माण होतच नाही। काही विचारसूत्र पाठ करावी लागतात। पाठांतर हे मन वश करण्यासाठी उपयोगी पडतं, मात्र हे सर्व समजून उमजून जाणीवपूर्वक करावं लागतं। अभ्यास ही एक कलाच आहे आणि तसंच ते एक तंत्र आहे। आता तर त्याचं शास्त्र झालं आहे। मुलांनी ते जाणत्यांच्या मदतीनं आत्मसात केले पाहिजे। धन्यवाद।